सर्वांचे सहर्ष स्वागत तर नवीनच आलेला केंद्र पुरस्कृत एक कार्यक्रम आहे नवभारत साक्षरता कार्यक्रम त्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत तर ही जी नवीन अपडेट आहेत नवीन कार्यक्रम आहेत नवीन योजना आहेत त्यांची माहिती आपल्याला केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा असो किंवा विस्तार अधिकारी स्पर्धा परीक्षा असो यासाठी तर उपयुक्त ठरणारच आहे परंतु या कार्यक्रमाचा संबंध आपल्या शाळेशी आपल्या शिक्षकांशी आहे त्यामुळे हा कार्यक्रम आपण समजावून घेणे गरजेचे आहे ओके तर पहा केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम त्याचं शॉर्टमध्ये म्हणतात एन आय एल पी तर सन दोन हजार बावीस तेवीस ते सन दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे किंवा या वर्षासाठी तो ठरवण्यात आलेला आहे तर पहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमधील शिफारशीनुसार व संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास देहानुसार दोन हजार तीसपर्यंत सर्व तरुण प्रौढ पुरुष स्त्रिया अशा सर्वांनी शंभर टक्के साक्षरता आणि संख्याज्ञान संपादन करण्याबाबत शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई चौदा ऑक्टोबर म्हणजे दहावा महिना दोन हजार बावीस अन्वये निर्णय घेण्यात आलेला आहे तर आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार दो वीसमधल्या ज्या शिफारशी आहेत त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकासाची जी ध्येय आहेत ती दोन हजार तीसपर्यंत आपल्याला संपूर्ण शंभर टक्के स्त्रिया पुरुष तरुण प्रौढ साक्षर आणि संख्याज्ञान संपादन करण्याबाबतचा निर्णय आपला चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीसला घेण्यात आलेला आहे तसेच केंद्र शासन पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम न्यू इंडिया लिटरसी प्रोग्रॅम एन आय एल पी सन दोन हजार बावीस तेवीस ते दोन हजार सव्वीस सत्तावीस या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राबवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे ओके पुढे पहा या योजनेची उद्देश कोणते आहेत किंवा उद्दिष्टे कोणती आहेत देशातील पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तीमध्ये पायाभूत साक्षरता म्हणजेच वाचन लेखन व संख्याज्ञान विकसित करणे देशातील पंधरा वर्ष आणि त्यावरील वयोगटातील शिकाऊ व्यक्तींना महत्त्वपूर्ण जीवन कौशल्य विकसित करणे या कौशल्यामध्ये आर्थिक साक्षरता कायदेविषयक साक्षरता डिजिटल साक्षरता आपत्ती व्यवस्थापन कौशल्य आरोग्याची काळजी व जागरूकता बालसंगोपन आणि शिक्षण कुटुंब कल्याण इत्यादी बाबींचा समावेश आहे देशातील पंधरा वर्ष आणि त्यावरील वयोगटातील शिकाऊ व्यक्तींना मूलभूत शिक्षण देणे लक्षात ठेवा पंधरा वर्ष त्यावरील वयोगटातील शिकाऊ व्यक्तींना आपल्याला मूलभूत शिक्षण द्यायचे आहे यामध्ये आपल्याला समतुल्य पूर्वतय पूर्वतयारी स्तर म्हणजे इयत्ता तिसरी ते पाचवी जो प्राथमिक शिक्षकाशी निगडीत आहे मध्यस्तर इयत्ता सातवी ते सहावी ते आठवी हा सुद्धा आपल्या प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षकांशी निगडीत आहे आणि माध्यमिक स्तर इयत्ता नववी ते बारावी माध्यमिक शिक्षकाशी निगडीत आहे असून सदर कार्यक्रम एन सी ई आर टी आणि एस सी ई आर टी आणि एन आय ओ यस एस आय ओ एस यांच्या सहकार्याने राबवण्यात येईल ओके पुढील उद्देश स्थानिक रोजगार पुनर्कुशलता आणि उच्च कौशल्य प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून प्रौढ नवसाक्षरांसाठी निरंतर शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून देशातील पंधरा वर्षे आणि त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित करणे त्यांची अंमलबजावणी केंद्र आणि राज्य केंद्रशासित प्रदेश स्तरावरील संबंधित मंत्रालय तसेच विभागांच्या सहाय्याने केली जाईल ओके म्हणजे त्यांना पंधरा पुढील वयोगटातील लो व्यक्तींना व्यावसायिक शिक्षण देणे त्यांचं व्यावसायिक कौशल्य विकसित करणे आणि याची जी अंमलबजावणी आहे ती केंद्र राज्य केंद्रशासित प्रदेश स्तरावरील संबंधित मंत्रालय आणि विभाग यांच्या सहाय्याने केली जाईल देशातील पंधरा वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील विद्यार्थ्यांना निरंतर शिक्षण देणे त्यामध्ये कला विज्ञान तंत्रज्ञान संस्कृती क्रीडा मनोरंजन तसेच स्थानिकांना स्वारस्य असलेले विषय यांचा समावेश असेल उच्च शिक्षण विभाग आणि राज्य केंद्रशासित प्रदेश स्तरावरील इतर संबंधित मंत्रालय विभागांच्या सहाय्याने निरंतर शिक्षणावरील उत्तम प्रतीचे आणि प्रगत साहित्य उपलब्ध करून देणे ही झाली उद्देश उद्दिष्टे आता या योजनेची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत पहा तर पूर्वी आपण प्रौढ शिक्षण म्हणत होतो पंधरा वर्ष पुढील वयोगटातील व्यक्तींच्या शिक्षणाला प्रौढ अशी व्याख्या होती परंतु या कार्यक्रमाअंतर्गत आपण प्रौढ शिक्षण हा शब्द न म्हणता सर्वांसाठी शिक्षण ही संज्ञा वापरणार आहोत तर हा मुद्दा महत्त्वाचा आहे परीक्षेला यावर प्रश्न विचारण्यात येईल नवसाक्षरता भारत कार्यक्रम अंतर्गत प्रौढ शिक्षण याला शब्द कोणता किंवा कोणत्या शिक्षणाशी संबंधित हा कार्यक्रम आहे तर प्रौढ शिक्षण सर्वांसाठी शिक्षणाचे ऑप ऑप्शन दिले जातील तर तुम्हाला सर्वांसाठी शिक्षण ही संज्ञा निवडावी लागेल ओके okay? शाळा हे योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकक म्हणजेच युनिट असेल लाभार्थी आणि स्वयंसेवी शिक्षक यांचे सर्वेक्षण शाळांकडून केले जाईल ज्या शालेय विद्यार्थ्यांच्या कुटुंबामध्ये निरक्षर व्यक्ती नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्यांचे शेजारच्या निरक्षरांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल शासकीय अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षकाव्यतिरिक्त शिक्षक पदाचे शिक्षण घेणारे उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी पंचायत राज संस्था अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या तसेच एन वाय केस एन एस एस आणि एन सी सी यांचा देखील स्वयंसेवक म्हणून सहभाग असेल ऑनलाईन अध्यापन शिक्षण आणि मूल्यमापन पद्धती ऑनलाईन टीचिंग लर्निंग अँड असेसमेंट सिस्टीमचा देखील समावेश असेल ओके सदर योजना स्वयंसेवी पद्धतीने सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ग्रामीण व शहरी भागांमध्ये ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येईल तथापि स्वयंसेवकासाठी प्रशिक्षण कार्यशाळा यांचे आयोजन प्रत्यक्षरित्या करण्यात येईल डिजिटल माध्यमे जसे की टी व्ही रेडिओ मोबाईल फोन आधारित मोफत ओपन सोर्स ॲप्स पोर्टल इत्यादीद्वारे साहित्य आणि संसाधने उपलब्ध करून देण्यात येतील प्रौढ शिक्षणासाठीचे शैक्षणिक धोरण एन सी ई आर टी अंतर्गत एन सी एन सी एल या संस्थेकडून विकसित करण्यात येईल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये राज्य साक्षरता केंद्राची स्थापना केली असून ते राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणाला तांत्रिक शैक्षणिक व संसाधन विषयक सहाय्य पुरवेल इतर पायाभूत सुविधा जसे शाळा आणि उच्च शिक्षण संस्था कॉमन सर्व्हिस सेंटर्स सी एस सी कम्युनिटी सेंटर्स इत्यादींचा उपयोग केला जाणार आहे योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती या योजनेत सहाय्य करणारे सहभागी असलेले स्वयंसेवक खऱ्या अर्थाने स्वयंसेवक असतील आणि त्यांना योजनेअंतर्गत त्यांच्या सेवांसाठी कोणतेही वेतन मासिक मानधन दिले जाणार नाही स्वयंसेवकाची ओळख पटवण्यासाठी विद्यांजली प्लॅटफॉर्मचाही वापर केला जाईल नवसाक्षरता नवभारत साक्षरता कार्यक्रम दोन हजार बावीस सत्तावीस अंतर्गत युडायस अंतर्गत देशातील नोंदणीकृत सुमारे अकरा लाख शाळांमधील तीन कोटी विद्यार्थ्यांसह शासकीय अनुदानित आणि खाजगी शाळांमधील सुमारे पन्नास लाख शिक्षक तसेच शिक्षक प्रशिक्षण संस्था उच्च शिक्षण संस्थांमधील सुमारे वीस लाख विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग असेल पंचायत राजसंस्था अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या आणि अंदाजे पन्नास लाख यस, एन वाय के एस एन एस एस आणि एन सी सी स्वयंसेवक देखील सहभागी होतील योजनेमध्ये समुदाय सहभाग असेल विद्यांजली पोर्टलच्या माध्यमातून लोकहितकारी सी एस आर संस्थांचा ऐच्छिक सहभाग असेल वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळी कार्यपद्धती अम अवलंबण्यात येणार आहे राज्ये केंद्रशासित प्रदेशांना नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यासाठी लवचिकता प्रदान केली जाईल प्रौढ शिक्षणाच्या संधीचाही मोठ्या प्रमाणावर प्रसार केला जाईल योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आउटकम आउटपुट फ्रेमवर्क आणि ऑनलाईन असेल ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय राज्य जिल्हा शाळा स्तरावर प्रगतीचे निरीक्षण केले जाईल शाळानिहाय युडायस प्रणालीवर नोंदणीकृत निरक्षरांच्या प्रगतीचे निरीक्षण केले जाईल एन आय सीद्वारे योजनेचे केंद्रीय पोर्टल विकसित केले जाईल ज्याद्वारे सुसज्ज एकत्रित माहिती डाटा जमा करण्यात येईल या योजनेच्या कार्यान्वयासाठी केंद्र शासन राष्ट्रीय साक्षरता मिशन यांनी दिलेल्या निर्देशाचे अनुपालन करण्याची जबाबदारी शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य व संचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद यांची राहील पहा शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभाग पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस अन्वये या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय गटस्तरीय शाळा स्तरावर गट समित्याची स्थापना करण्यात आलेली आहे संपर्क शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद निधीची उपलब्धता देखील यासाठी करण्यात आलेली आहे नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे सन दोन हजार बावीस तेवीस या कालावधीचे वार्षिक कार्यनियोजन व वा अंदाजपत्रक संचालनालयाचे पत्र बावीस एप्रिल दोन हजार बावीस अन्वये राज्य शासनास केंद्र शासनाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात आले सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये सहा लाख वीस हजार निरक्षरांना साक्षर करण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे राज्य हिस्सा चाळीस टक्केप्रमाणे आपल्याला आप पाच कोटी चार लक्ष शेहेचाळीस दोन हजार दोनशे चाळीस व केंद्र हिस्सा साठ टक्के म्हणजेच सात कोटी छप्पन लाख एकोणसत्तर हजार तीनशे साठ म्हणजेच एकूण बारा कोटी एकसष्ट लाख पंधरा हजार सहाशे अक्षरी बारा कोटी एकसष्ट लाख पंधरा हजार सहाशे फक्त अनुदानाचा समावेश करण्यात आलेला होता ओके तर अशा पद्धतीने आपण नवभारत साक्षरता कार्यक्रम या कार्यक्रमाची माहिती उद्देश आपण पाहिलेला आहे तर यातील महत्त्वाचे मुद्दे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या जेणेकरून तुम्हाला ही या कार्यक्रमाची माहितीसुद्धा समजेल आणि आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या योजना जे कार्यक्रम येत आहेत त्याविषयी सविस्तर माहितीसुद्धा आपल्याला मिळेल थँक्यू